प्रसारमाध्यमांनी बातमी दिली की तेवढ्यापुरती खळबळ उडते आणि काही कालावधी गेल्यानंतर तो विषय मागं पडतो काही वेळा कुणाचे तरी आर्थिक लागेबांधे असले तर तो विषय मागेच टाकला जातो एएस ट्रेडर्ससारख्या सोळा कंपन्यांनी हजारो गुंतवणूकदारांचे करोडो रुपये लुटले आहेत त्याबद्दल पोलिसात तक्रारी दाखल झाल्या त्यानंतर एएस ट्रेडर्स प्रकरणाचा तपास करणाऱ्या काही पोलीस अधिकाऱ्यांनी दुसऱ्या मार्गानं लुटमार आहे का असा प्रश्न आता निर्माण आहे कारण हजारो कोटी रुपयांचा आर्थिक फसवणूक झालेल्या या प्रकरणाचा गांभीर्यानं तपासच होत नाही असं दिसून येते आता तर थेट न्यायालयानं कोल्हापूर पोलिसांना या प्रकरणात प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगणं ही पोलिसांची आणखी एक नामुष्की म्हणावी लागेल पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी एस ट्रेडर्स प्रकरणाचा तपास वेगानं आणि निर्भीडपणे व्हावा यासाठी खमकी भूमिका घेणं आवश्यक आहे ए एस ट्रेडर्स आणि त्यासारख्या अन्य सोळा कंपन्यांनी करोडो रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे लोहित सिंग सुभेदारसह काही संचालक पोलिसांच्या ताब्यात आहेत खरं तर पोलिसांनी मनात आणलं तर या प्रकरणाचा गतीनं तपास होऊन सर्वच संचालक आणि एजंट गजाआड जाऊ शकतात कोल्हापुरातील नागरिकांचे करोडो रुपये ज्या कंपनीनं लुटले आहेत त्या कंपनीच्या संचालकांवर कठोर कारवाई करणं या प्रकरणाची पाळंमुळं खणून काढणं पोलिसांना अजिबात अवघड नाही पण लोहितसिंह सुभेदारसह एएस ट्रेडर्सच्या अनेक एजंट आणि संचालकांनी लोकांना लुटलं आणि आता पोलीस दलातील काही तपासी अधिकारी वाहत्या गंगेमध्ये हात धुवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत यापूर्वी ए एस ट्रेडर्स फसवणुकीचा तपास करणाऱ्या स्वाती गायकवाड यांच्या एकूण कामकाजाबद्दलच अनेक गंभीर प्रश्न निर्माण झालेत त्यामुळेच आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या उपअधीक्षकांकडून स्वाती गायकवाड यांची चौकशी झाली आणि तीन महिन्यांपूर्वीच त्याचा अहवाल पोलीस अधीक्षकांकडे गेला त्यानंतर स्वाती गायकवाड यांची मुख्यालयाकडं बदली झाली पण त्यापुढं जाऊन त्यांची अधिक सखोल चौकशी होणं आवश्यक आहे कारण एएस ट्रेडर्सच्या संचालकांना तातडीनं अटक का झाली नाही त्यांच्याशी कधी कुठं आणि कशा बैठका झाल्या त्यात स्वाती गायकवाड यांचा काय स्वार्थ होता असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत स्वाती गायकवाड यांनी या प्रकरणात किती हात मारलाय याच्या अनेक चर्चा कोल्हापूरमध्ये रंगत आहेत तर दुसरीकडं सध्याचे तपासी अधिकारी रवींद्र कळमकर यांची भूमिका सुद्धा संशयाच्या भोवऱ्यात आहे आता तर थेट न्यायालयानंच कळमकरांच्या कामकाजाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत दहा मे दोन हजार चोवीस पर्यंत ए एस ट्रेडर्स प्रकरणाच्या तपासाबद्दल न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करणं आवश्यक होतं पण कळमकर यांनी अशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र सादर केलं नाही त्यामुळं आता तपासी अधिकाऱ्यांची चौकशी करावी असे आदेश न्यायालयानं दिला आहे एक प्रकारे हा कोल्हापूर पोलिसांसाठी अत्यंत नामुष्कीचा प्रकार आहे कुंपणच शेत खात असेल तर सर्वसामान्य नागरिकांनी कुणावर विश्वास ठेवायचा सिंह सुभेदार अमर चौगुले अशा ठक्सेनांनी जादा परताव्याचं आमिष दाखवून लोकांना लुटलं आणि आता काही पोलीस अधिकारी खाकी वर्दीच्या आडून या दोषी संचालकांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत असतील तर ते भामटे आणि पोलीस अधिकारी यात फरक तो काय राहिला पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनीच आता गांभीर्यानं लक्ष घालून ए एस ट्रेडर्स प्रकरणाचा तपास गांभीर्यानं आणि गतीनं होईल तपासी अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेला लगाम बसेल यासाठी ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे